कर्दम, दक्ष व अंगिरा या 10 प्रजापती होत. त्यानंतर त्यांनी हृदयातून धर्माची व पृष्ठभागापासून अर्धधर्माची सृजन केले. मनाचे काम मुखाने वाणी भोयाचे क्रोध निर्माण केला. धर्माचे 4 चरण व पद निर्माण केले. हे ते शौच, तप, दया व सत्य होते. त्यांची रचना 4 मुखापासून केली. त्यानंतर 4 वेळची निर्मिती झाली केली. पूर्वी ऋग्वेद, दक्षिणी यजुर्वेद, पश्चिमी सामवेद, तर उत्तर मुखातून अथर्ववेद त्यांनी सांगितला. इतिहास पुराणे यज्ञ विप्र शत वसु आदित्य मरुदगण व साध्य यांचेही रचना मुखानेच केली. बाहूपासून शतक्षत्रिय, उरापासून वैश्यवत वृत्तीची निर्मिती त्यांनी केली. हृदयापासून ब्रह्मचार्याची, जंगनस्थलापासून गृहस्थधर्म, गृहस्थलापासून वनश्रम व शिरापासून संन्यासी यांची निर्मिती त्यांनी केली. वक्षस्थानाला पितृगण, जंगनस्थलापासून असुर, उदापासून मृत्यू व निवृत्ती नृत्रुत्री तसेच नरक यांची निर्मिती. त्याचप्रमाणे गंधर्व, चारण, सिद्धी, सर्प, यक्ष, राक्षस, पर्वत, मेघ, विद्युत, सर्व समुद्र नद्या वृक्ष, पशुगण, पक्षी तसेच सर्व जंगम स्थावर यांचीही निर्मिती त्यांनी केली. या सर्व निर्मितीने त्यांनी आपापल्या सृष्टीची अवलोकन केलं. इतकी विशाल निर्मिती होऊनही त्यांना पूर्ण समाधान प्राप्त झाले नाही. म्हणून मग त्यांनी भगवान ऋषी ध्यान करून तप विद्या समाधानयुक्त ऋषी स्वयंभू मनू मानवाची निर्मिती केली. तेव्हा त्यांना आनंद वाटला व या सर्वांसाठी योग्य अशी स्थाने निर्माण करावी असे मनात आल्यामुळे त्यांनी स्वर्गलोक, भूलोक यांची निर्मिती केली. पूर्वजांच्या जन्माच्या कर्मप्रमाणे त्यांना आपापली योग्य अशी स्थाने त्यांनी नेमून दिली. ते त्यांच्या वृत्तीचीही रचना त्यांनी केली. देवांच्या आहारासाठी अमृत निर्मिती केली तर ऋषी व मानवांसाठी अन्न व औषधी निर्माण केली. यक्ष, राक्षस, असुर, व्याघ्र व सर्प यांच्यासाठी सुरा, मांस इत्यादी निर्मिले. गाय, मृग वगैरे पशूंसाठी यवस इत्यादींची निर्मिती केली. विश्वदेवांसाठी हव्या ती वृत्ती तर अमृत व मूर्त पितृगणांसाठी भकव्य याचे सृजन केले. दुर्गादेवी तिच्या शक्ती तसेच त्या शक्तीत उपासक, दैत्य, राक्षस, विषाच यांच्यासाठी मध मास निर्माण केले. लक्षात ठेवा काय म्हटलंय, विश्वदेवासाठी हव्या त्या वृत्ती हव्य प्रती वृत्ती तर अमृत व मूर्त पितृगणांसाठी कव्य या सृजन त्यांनी केले. दुर्गादेवी व तिच्या शक्ती तसेच त्याच्या शक्तीची उपासक, दैत्य, राक्षस, पिशाच यांच्यासाठी मद्य मास निर्माण केलं. सावित्री तिच्या शक्ती उपासकांसाठी अन्न औषध रचिली व स्त्रींच्या शक्ती उपासक यांच्यासाठी पायस, दूध, साखर, गहू यांची निर्मिती केली. यजन करताना हव्या कव्यांनी देव, मखनी, पितर सर्व लोकांकडून तृप्त होतील अशा प्रकारची मर्यादा घालून दिल्या. धर्म सेतू रक्षाने त्या जगात जातीतील प्रमुखांच्या मनूची स्थापना केली. भगवान वासुदेवांच्या इच्छेनेच ब्रह्मरूपी वैराजाकडून अशा प्रकारे विविध प्रकारची सृष्टी प्रत्येक कल्पात केली जाते. प्रथम कल्पाप्रमाणे वेद, शास्त्र व क्रिया हे सर्व अन्य कल्पातही तसेच असतात. धर्म तसेच, अधिकारीही तसेच. विष्णूही वैराज पुरुष स्वरूप आहेत कारण मर्यादेचे तेही एक पूर्ण स्वरूपाने पालन करतात. मनू आदी पुरुषांनी पालन केलेल्या धर्माचे असुर विभेदन करतात तेव्हा विष्णू भूतलावर जन्म घेतात व त्यांच्या जन्माची गणना आपण करू शकत नाही. साधू पुरुषाच्या आग्रहासाठी त्याच्या रक्षणासाठी व त्यांच्या विग्रह करणाऱ्या दुष्टांच्या संहाराने ते जन्म घेतील जातात व अन्य वेळी आपल्या धामी तर सर्वांच्या आधीशी प्रकृती पुरुष आपल्या कार्यात मग्न असतो अशी रूपाने सर्व लोकात ध्याप्त हो जातो. या विश्वरचनेपूर्वी सच्चिदानंद शुद्ध निर्गुण असे जे त्यांचे निर्मल स्वरूप होते तसा जेव्हा प्रलय होतो तेव्हा तो तसा असतो. जीव ईश्वराचे शरीर म्हणजे क्षेत्र महत्त्वाने परिपूर्ण होते. त्याच्या ज्ञाती म्हणजे क्षेत्रज्ञ क्षेत्रांचे ज्ञाताचे प्रधान पुरुष, माया, काल, शक्ती, अक्षर, परमात्मा यांचे विविध ज्ञान त्याला ज्ञान असे म्हणतात. क्षणभर थांबूया आणि पुढचं पुस्तक आपण घ्यायचं आहे ते शिवानंद स्वामी महाराजांचं पुस्तक आपण वाचत आहे. तरी क्षणभर विश्रांती घेतो, परत लाईव्ह येतो. तिथपर्यंत जय श्री गुरुदेव. लाईक करा, शेअर करा.